नमस्कार मी रवींद्रदासाहेब काळे मी मुक्कामपोस साष्ट पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना मराठवाड्यातून आलेलो आहे म्हणजे खूप दिवसाचं यायची इच्छा होती म्हणजे तुमच्या ट्रेनिंगला पण मध्यंतरी माझं काही याच्यामुळे मी येऊ शकलो नाही आता खरं जर बघितलं तर आजपर्यंत शेतकऱ्याला प्रत्येकजण हेच सांगतो आहे की तू हे वापर मी बऱ्याच ट्रेनिंग केलं आहे सर एक एक दीड दीड महिना राहून काही काही ठिकाणी ट्रेनिंग घेतलं आम्ही तसे निवासी ट्रेनिंगसुद्धा पण असं हेच सांगितलं गेलं आणि ते फायद्याचं बी होतं की व हे वापरा ते वापरा ते वापरा पण आज पहिल्या वेळेस एक कुठलाही कंपनीवाला नाही कुठला एखादा म्हणजे आपण ज्याला म्हणू ना की म्हणजे काही पैसे कमवण्याचे हेतून असणारा काही इन्स्टिट्यूटवाला नाही एक शास्त्रज्ञ सांगतोय त्यामुळे असं कॉम्प्युटर शंभर टक्के वाटतो नाही आहे आणि हे सांगतंय की हे वापरायचं नाही की यानं काय तोटा होणार नाही सांगत नाहीत हे वापरू नका आता बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही गुळ या जसं ताई म्हटल्या की चालूचे गुळाचा वापर चालूचे ताकाचा वापर चालूचे दह्याचा वापर काय काय नाही ते केलं आहे पण आज ॲक्च्युअल कळलं की कोणत्या टायमिंगला वापरायचं किती वापरायचं आणि कसं वापरायचं ही जी माहिती आहे आणि सर अजूनही म्हणजे ग्रॅज्युएट झालेले सुद्धा आम्ही मुलं हो। आहोत अजून माझ्यापेक्षा काही सिनियर ग्रॅज्युएट आहेत सुद्धा हे नाही की बाबा बुरशीनाशक नाशिक जमिनीतून दिल्याने काय परिणाम होतो आणि हे सगळ्यात मोठा धोका जो सगळ्यात मोठ्या जमिनीचा जो जिवंतपणा आहे तो त्यांनी म्हणजे एकदम संपणार आहे ही गोष्ट तुम्ही सांगितली आणि त्याच्यासाठी काम करताय ह्याच्यासाठी तुमचे करावे तितके शेतकरी वर्गाकडून धन्यवाद आहे आणि मला असं वाटतं की ही ट्रेनिंग खरं शेतकऱ्यांसाठी तसा तर मी एक व्यावसायिक आहे पण त्याच्या अगोदर मी शेतकरी आणि मी शेतकरी म्हणूनच आलो व्यावसायिक हा नंतरचा विषय माझा चारच महिन्याचा म्हणजे अनुभव व्यवसायामध्ये पण मी खरा शेतकरी आणि मला शेतीची खूप आवड आहे मी सगळ्या व्यवस गोष्टी करून शेती करतो पण खरंच जर शेतीविषयी जर खरं जर साक्षर व्हायचं असेल सगळ्या गोष्टीमध्ये आणि जी जीची गरज येते कारण प्रत्येकजण रसायनाविषयी सांगतो पण ज्याची ज्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट आहे आणि सरांनी इथं दाखवलं